मित्रांनो, आज आपण पृथ्वीच्या परिक्रमण आणि पृथ्वीच्या परिक्रमणाचे परिणाम तर याच्या बाबतीमध्ये आपण त्यांच्या मागच्या पिढीत आपण बघितलं होतं. पण आज सुद्धा आपण या ठिकाणी पृथ्वीच्या परिक्रमणाचे परिणाम परिणाम बघत असताना या ठिकाणी आपण मुख्य अक्षवृत्ते व मुख्य अक्षवृत्ते व कटिबंध यांची माहिती आहे. मुख्य अक्षवृत्ते व कटिबंध यांची आपण माहिती आहे. तर मुख्य अक्षवृत्ते आणि कटिबंधे तर या ठिकाणी पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे या ठिकाणी विशिष्ट अक्षवृत्ते आणि कटिबंधांची या ठिकाणी पृथ्वीच्या परिभ्रमण जरी झालं असतं तर या ठिकाणी पृथ्वी मुख्य अक्षवृत्ते आणि त्याच्यानंतर कटिबंध यांची निर्मिती झाली. जेव्हा या ठिकाणी विशिष्ट पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे या ठिकाणी विशिष्ट अक्षवृत्ते आणि कटिबंध या ठिकाणी यांची निर्मिती झालेली आहे. तर या निर्मिती आपण बघत असताना या ठिकाणी विषववृत्त, त्याच्यानंतर कर्कवृत्त, त्याच्यानंतर मकरवृत्त, त्याच्यानंतर आपण 6.5 ठिकाणी समशीतोष्ण कटिबंध आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघतो ध्वनी ध्रुवावरती या ठिकाणी हा तुमच्या उत्तर ध्रुव हा आपला दक्षिण ध्रुव त्याचप्रमाणे दक्षिण गोलार्धामध्ये 0 ते 23 डिग्री पर्यंतचा जो भाग आहे तर या
0 ते 23 डिग्री पर्यंत जो भूभाग त्याला आपण उष्ण कटिबंधीय या नावाने ओळखतो. त्याच्यानंतर 23.5 डिग्री पासून या ठिकाणी 23.5 डिग्री ते 66 डिग्री पर्यंत जो भूभाग आहे 23 ते 66 डिग्री पर्यंत या ठिकाणी तापमान कमी असते. तापमान कमी असण्यामागची जी कारणे आहेत ती कारणे सुद्धा सांगितले. या ठिकाणी सूर्यकिरणे जी असतात ही सूर्यकिरणे या ठिकाणी सूर्यकिरणे तिरपी पडतात आणि सूर्यकिरणे तिरपी पडत असल्यामुळे या ठिकाणचे जे टेम्परेचर आहे जे तापमान आहे ते तापमान कमी झालेलं असते. या ठिकाणी सुद्धा तापमान कमी असते. इथं तापमान जास्त या ठिकाणी तापमान कमी असते. तापमान कमी आणि जास्त त्याच्यामुळे या ठिकाणी तापमान कमी जास्तमुळे या ठिकाणचे जे उष्णतामान असते ते उष्णतामान कमी झालेलं असते. तर उष्णतामान कमी झाल्यामुळे म्हणून त्याला आपण उष्णकटिबंध म्हणतो. तर त्याच्यानंतर जो समशीतोष्ण कटिबंध आहे मग या समशीतोष्ण कटिबंधाचा या ठिकाणी उष्ण पट्टा असं याला आपण म्हणू शकतो. उष्ण पट्टा आणि या ठिकाणी याला शीत पट्टा असं सुद्धा म्हणू शकतो. कारण या ठिकाणी जे टेम्परेचर आहे तर या ठिकाणी मी सांगितलं की इथं 27 डिग्री टेम्परेचर आहे. या ठिकाणचं 30 डिग्री टेम्परेचर आहे. या ठिकाणचं सुद्धा कदाचित 26 डिग्री टेम्परेचर असेल. तर या ठिकाणचं आपण जेव्हा टेम्परेचर बघू तर या ठिकाणी तुम्हाला 20 डिग्री टेम्परेचर म्हणजे हा जो एकच पट्टा असेल परंतु या एकाच पट्ट्यामध्ये या ठिकाणचं टेम्परेचर 26 डिग्री सेंटीग्रेड इथं 26 डिग्री सेंटीग्रेड आणि या ठिकाणी 20 डिग्री सेंटीग्रेड हे जे दोन पट्टे आपण जे बघावयास भेटतात या ठिकाणी सुद्धा तसंच इथं तुमचं 26 डिग्री टेम्परेचर आहे आणि या ठिकाणी 20 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणूनच या ठिकाणी याला उष्ण पट्टा असे म्हणतात तर याला शीत पट्टा असे म्हणतात. या ठिकाणचा जो उष्ण कटिबंध आहे तर उष्ण कटिबंधामध्ये सुद्धा अशा प्रकारचे तुम्हाला दोन पट्टे या ठिकाणी बघावे लागतात. उष्ण कटिबंधामध्ये हा जो उष्ण पट्टा असेल तर या उष्ण पट्टा आणि या ठिकाणी हा आपला शीत कटिबंधामधला शीत पट्टा असेल. तर हा शीत पट्टा आणि हा या ठिकाणी उष्ण पट्टा. तर उष्ण पट्टा का म्हणतात आणि शीत पट्टा का म्हणतात आपण उष्ण कटिबंध समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध. तर अशा प्रकारचे या ठिकाणी जे समजा पृथ्वीचे परिभ्रमण झालं नसतं तर या ठिकाणी जे कटिबंध आहे या कटिबंधाची निर्मिती झाली नसती. त्याच्यानंतर जो मग जेव्हा आपण 66 डिग्रीच्या नंतरचा जो भाग आहे या 66 डिग्रीच्या नंतरचा जो भाग या ठिकाणी जो भूभाग दिसतो आहे तर या ठिकाणचं जे टेम्परेचर असते ते टेम्परेचर अतिशय कमी झालेलं असते. आणि हे टेम्परेचर अतिशय कमी झाल्यामुळे टेम्परेचर अतिशय कमी झाल्यामुळे या ठिकाणचे जे टेम्परेचर कमी झाल्यामुळे याला आपण शीत कटिबंध म्हणतो. या ठिकाणी आर्टिक वृत्त आणि या ठिकाणी अंटार्क्टिक वृत्त या दोन्ही वृत्तावरती आपण गेल्याच्या नंतर या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे तर हे टेम्परेचर आपण कमी जास्त प्रमाणात मिळते. आपण आतापर्यंत जे बघितलं तर उष्ण आणि शीत कटिबंध उष्ण कटिबंध समशीत उष्ण आणि शीत कटिबंध. परंतु या ठिकाणचे जे टेम्परेचरचा आपण विचार केला तर या टेम्परेचरचा विचार करत असताना एकाच पट्ट्यामध्ये समशीतोष्ण कटिबंधामध्ये या ठिकाणी आपण 26 डिग्री टेम्परेचर मिळते तर या ठिकाणी 20 डिग्री टेम्परेचर. मग जेव्हा 20 डिग्री आणि 26 डिग्री म्हणजे 6 डिग्री टेम्परेचर या ठिकाणी जेव्हा आपण कमी जास्त मिळू शकते. कारण इथं हा उष्ण कटिबंधाला लागून असल्यामुळे याचे टेम्परेचर जास्त असेल. परंतु याची जेव्हा आपण बाउंड्री जेव्हा 66.5 डिग्री वरती जेव्हा आपण बघू तर 66.5 डिग्री वरती याचे टेम्परेचर असेल हे टेम्परेचर या ठिकाणी कमी झालेलं दिसेल आणि या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल. म्हणजे जास्त टेम्परेचर आणि कमी टेम्परेचर कमी आणि जास्त टेम्परेचरमुळे कमी आणि जास्त टेम्परेचरमुळे या ठिकाणी जे तापमान असेल तर या तापमानामध्ये आपण फरक असतो. तर या तापमानामध्ये या ठिकाणी फरक असल्यामुळे या तापमानात फरक असल्यामुळे अशा प्रकारचे जे कटिबंध आहेत त्या कटिबंधाची निर्मिती पृथ्वीवरती आपण झाल्याचं दिसून येते. त्याच्यानंतर मग आपण बघू त्याच्यानंतर जो दुसरा जो परिणाम आहे दुसरा परिणाम या ठिकाणी दिसतो सूर्याचे राशी भ्रमण. सूर्याचे राशी भ्रमण सूर्याचे राशी भ्रमण किंवा नक्षत्र भ्रमण सूर्याचे राशी भ्रमण किंवा नक्षत्र भ्रमण. तर सूर्याचे या ठिकाणी जेव्हा सूर्याच्या आकाशातील जे दृश्य भ्रमण जे दिसते आपण या ठिकाणी जे सूर्य
तर हा सूर्य या ठिकाणी सूर्यसुद्धा आपला ज्या ठिकाणी याचं उत्तरायण आणि दक्षिणायन होत असल्याचे जेव्हा याचं उत्तरायण आणि दक्षिणायन होत असल्याचं आपण जेव्हा दिसून येते तर उत्तरायण आणि दक्षिणायनामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन ज्या ठिकाणी तिथं होत असते उत्तरायण याच्यानुसार या ठिकाणी जे जे तारकापुंज आहे तर या तारकापुंजाचे एकंदरीत संपूर्ण तारकापुंज जो आहे तर या संपूर्ण तारकापुंजाचे या ठिकाणी 27 भाग पडतात. किती? 27 भाग. आणि हे जे 27 भाग पडतात तर या 27 भागांना नक्षत्र असे म्हणतात. जे नक्षत्र आपण बघतो तर हे जे नक्षत्र आहे हे 27 एकूण नक्षत्र जे आपण आहे आणि आपल्याकडे जेव्हा पाऊस पडतो तर पाऊस पडत असताना जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा आपण रोहिणी या नक्षत्रापासून रोहिणी तर ही जी रोहिणी नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्रापासून या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणजे जेव्हा रोहिणी नक्षत्रावरती जेव्हा आपण आपल्या आपल्या भारतामध्ये जेव्हा बघतो तर भारतामध्ये चालू असलेल्या ठिकाणी आपण जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये बघू तर रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्याच्या शेतकरी आपल्या कामाला लागतो. रोहिणी झाल्याच्या नंतर पण त्याच्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होते. अशा प्रकारचे जे नक्षत्र आहे त्या संपूर्ण नक्षत्राची माहिती जेव्हा पाऊस येते म्हणून त्याला आपण पावसाळा म्हणतो आणि पावसाळ्यामध्ये नक्षत्र असल्यामुळे आपण हे नक्षत्र रोहिणी मृग त्याच्यानंतर आग्रा रोहिणी रोहिणी आहे त्याच्यानंतर मृग आहे आग्रा आहे आग्रा ज्याला आपण अडगळा असे म्हणतो पुनर्वसू उत्से आश्लेषा आश्लेषा ज्याला आपण असरका असं म्हणतो तर आश्लेषा त्याच्यानंतर मघा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा स्वाती अशा प्रकारचे जे वेगवेगळे जे नक्षत्र आहे तर ह्या वेगवेगळे 27 भाग केलेले असतात आणि या संपूर्ण भागाचे जे 27 भाग केलेले आहेत या ठिकाणी हा सूर्य आणि हा ज्या ठिकाणावरून शिकून या ठिकाणी मिळतो तर याच्या भागामध्ये या ठिकाणी मिळतो किती 27 नक्षत्र. तर या 27 नक्षत्राचे पुन्हा काय झालेले आहे या ठिकाणी याचे 12 भागामध्ये रूपांतरण केलेले आहे. 27 नक्षत्राचे 12 भागात रूपांतरण केले आणि या 12 भागात तर या 12 काय म्हणतो आपण त्याला 12 राशी असते या आपण रास म्हणतो. तर ह्या ज्या 12 राशी असतात म्हणजे 27 भागाचे रूपांतरण किती भागामध्ये तर 12 भागामध्ये केलेले आहे तर त्याला आपण 12 राशी असे म्हणतो. आणि ह्या साऱ्यामधून सूर्य सूर्य ज्या वर्तुळापासून आपण फिरताना दिसतो तर सूर्य ज्या वर्तुळाच्या मार्गाने दिसून फिरतो तर त्याला क्रांती वृत्त असे म्हणतात. त्याला आपण म्हणतो क्रांती वृत्त. क्रांती वृत्त पृथ्वी ज्या मार्गातून ज्या ठिकाणामधून ज्या भागातून फिरते तर पृथ्वी तिला कक्ष असे म्हणतात. पृथ्वी जिथून ज्या ठिकाणावरून दिसून फिरत असते तर पृथ्वी आपल्या कक्षेमधून फिरते म्हणजे याचा ठराविक जो एक मार्ग असतो तर त्या ठराविक मार्गाने जो ती फिरत असते तर ठराविक मार्गाने फिरते त्याला आपण कक्षा म्हणतो. परंतु सूर्य ज्या मार्गातून ज्या भागामधून आपण फिरताना दिसतो त्याला क्रांतिवृत्त असे म्हणतात. झालं क्रांतिवृत्त ह्या झाल्या कक्षा. पृथ्वी ज्या याच्या ज्या भागामधून फिरते त्याला आपण कक्षा असे म्हणतो. तर अशा प्रकारचे हे जे या ठिकाणी जे सूर्य या ठिकाणी मध्यभागी आहे आणि सूर्य मध्यभागी किंवा पृथ्वी आपल्या कक्षेमध्ये फिरते तर या मनाने हे जे नक्षत्रे आहेत हे नक्षत्रे सूर्यापासून सूर्यापासून ते यांचे जेव्हा आपण अंतर बघू तर यांचे अंतर खूप लांब राहते. तर हे जे अंतर असेल तर हे अंतर खूप लांब दिसते आणि हे म्हणजे या ठिकाणी चंद्र या ठिकाणी सूर्य त्याच्यानंतर पृथ्वी पृथ्वीचा चंद्र आणि या ठिकाणी या भागामध्ये हे नक्षत्रे आहेत. तर या नक्षत्रावरची काय परिणाम होते ते या ठिकाणी हे राशी भ्रमण आणि नक्षत्र भ्रमण जे आहे तर याची या ठिकाणी आकृती जी आहे त्या आकृती तुम्हाला या ठिकाणी त्याच्यानंतर जे मग आहे या भागामधला शेवटचा जो प्रकार आहे तर हा शेवटचा आहे मध्यायनाच्या सूर्याच्या उंचीची फरक आयोग केलेला मध्यायनाच्या सूर्याच्या उंचीची मध्यान्हीच्या सूर्याच्या उंचीतील जो फरक आहे तर मध्यान्हीच्या सूर्याच्या उंचीतील फरक म्हणजे या ठिकाणी हा जो सूर्य आहे तर हा सूर्य आपण या ठिकाणी मध्यान्ह जेव्हा येतो तर मध्यान्हावरती जेव्हा आल्याच्या नंतर जेव्हा आपण जे छाय
आयडिया असते त्या आपली चॅनल या ठिकाणी जेव्हा डोक्यावर आपण पडते तेव्हा आपण मागावरती असतो आणि ही जी हाईट जी असते तर ही हाईट प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमी जास्त झालेले दिसते कारण त्या ठिकाणचे जो धुमान ज्या प्रकारचे असेल भूपृष्ठ ज्या प्रकारचे असेल त्याच्यानुसार या ठिकाणी फरक पडत असल्याचे दिसते त्याच्यानुसार हा जो फरक पडतो तर या फरकानुसार हा जो फरक या ठिकाणी पडतो तर या फरकानुसार या ठिकाणी ते भूभागाची निर्मिती झालेली असते त्याच्यानंतर मग या ठिकाणचा एक प्रश्न एक आहे संलिप्तता याला आपण म्हणतो संदीप प्रकाश याला टीव्ही लाईट तर संदीप प्रकाश या ठिकाणी सूर्योदय होण्याच्या पूर्वी सूर्योदय होण्याच्या पूर्वी किंवा सूर्यास्त होण्याच्या पूर्वी सूर्योदय आणि सूर्यास्त होण्याच्या पूर्वी आपल्याला या ठिकाणी प्रकाश दिसतो या ठिकाणी जो प्रकाश दिसतो सूर्योदय होण्याच्या पूर्वी सुद्धा या ठिकाणी प्रकाश दिसतो आणि जेव्हा सूर्यास्त झालेला असतो सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी प्रकाश दिसतो मग सूर्योदय आणि सूर्यास्त होण्याच्या पूर्वी म्हणजे दिवस व रात्र दिवस व रात्र आणि रात्र व दिवस व रात्र आणि रात्र व दिवस यांच्या दरम्यानमधला जो काळ असतो यांच्या दरम्यानमधला जो काळ असतो आणि त्या काळामध्ये जेव्हा आपला प्रकाश दिसतो त्या काळामध्ये जेव्हा प्रकाश दिसतो तर तो जो प्रकाश दिसतो त्याला संधी प्रकाश असे या ठिकाणी म्हणतात मग संधी प्रकाश हा जो म्हणतो तर या ठिकाणी सूर्योदय होण्याच्या पूर्वी सुद्धा आपण काय दिसतो आपण प्रकाश दिसतो सूर्योदय होण्याच्या पूर्वी म्हणजे या ठिकाणी पृथ्वीचा जो भाग त्याच्या समोर जेव्हा येत असतो तर तो भाग येत असताना याच्यातले जे प्रकाश किरण आहे तर हे प्रकाश किरण या ठिकाणी कुठे येतात पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीवर आल्याच्या नंतर पृथ्वीच्या वातावरणामधून हे जे प्रकाश किरण आहे तर ते प्रकाश किरणाचे या ठिकाणी विकिरण होत असते आणि ते विकिरण होत असतात आणि याच्यामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये हे जेव्हा प्रकाश किरण विकिरण होतात आणि जो प्रकाश आपणास दिसतो या ठिकाणी जो प्रकाश आपणास दिसतो त्याला आपण संधी प्रकाश मग संधी प्रकाश दिसण्यामागचे या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणावरून संधी प्रकाश आपल्याला वेगवेगळा दिसेल संधी प्रकाश जो आहे तर या ठिकाणी ध्रुवीय भागामध्ये जास्तीत जास्त दिसेल ध्रुवीय भागामध्ये दिसतो त्याचप्रमाणे विश्वगुप्तावर सुद्धा दिसतो मग हा जो संधी प्रकाश आहे हा संधी प्रकाश सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधला जो अक्षांशाचा जो कोण आहे तर सूर्य जेव्हा 18 डिग्री सेल्सिअस पर्यंत 18 डिग्री उत्तरावरती जेव्हा जातो तर केव्हा या ठिकाणी काय असतो जो संधी प्रकाश असतो हा संधी प्रकाश जास्तीत जास्त दिसतो म्हणजे सूर्य जेव्हा क्षितिजापासून सूर्य जेव्हा या ठिकाणी क्षितिजापासून 18 अंश सेंटीमीटरवर असेपर्यंत 18 अंश सेंटीमीटरवर असेपर्यंत या ठिकाणी याचा संधी प्रकाश दिसतो म्हणजे जेव्हा या ठिकाणी क्षितिजापर्यंत सूर्य पोहोचलेला असतो आणि क्षितिजावर पोहोचल्याच्या नंतर स्थिती झाल्यानंतरचा जो या ठिकाणी कालखंड असतो जो कालखंड हा 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईपर्यंत 18 डिग्रीवर जाईपर्यंत या ठिकाणी याचा संधी प्रकाश दिसत असतो तर अशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे विषववृत्तावर संधी प्रकाश असतो हा फार थोडा वेळ असतो तर विषववृत्तावरती कमी वेळ असतो तर त्याच्या मानाने जे ध्रुवीय वृत्त जे असतात तर या दोन्ही ध्रुवावरती या ठिकाणी संधी प्रकाश जो असतो हा संधी प्रकाश या ठिकाणी जास्त काळ असतो तर विषववृत्तावरती हा कमी काळपर्यंत संधी प्रकाश मिळत असतो तर अशा प्रकारे या ठिकाणी पृथ्वीच्या परिभ्रमणाचे जे परिणाम आहेत या ठिकाणी याची सुद्धा एक आकृती दिलेली आहे की जेव्हा क्षितिज असतात आणि त्याच्यामुळे याचे जे तर क्षितिजानुसार हा एक परिणाम जो आहे संधी प्रकाश सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे पृथ्वीच्या परिभ्रमणाचे जे परिणाम आहेत ते आपण आजच्या पिरियडला सुद्धा बघितले तर अशा प्रकारे जे पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम आहेत ते या ठिकाणी बघितलं याच्यानंतरचा भाग पुढच्या पिरियडला